नमस्कार मित्रांनो, मी रवी चपटे आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज आपण मराठीतील वर्णाच्या प्रकारापैकी व्यंजन हा भाग सविस्तरपणे अभ्यासणार आहोत। वर्णाचे तीन प्रकार आहेत, त्यामध्ये स्वर, स्वरादी आणि व्यंजन। या अगोदरच्या भागामध्ये आपण स्वर म्हणजे काय आणि स्वराचे प्रकार पाहिलेले आहे, तसेच स्वरादी म्हणजे काय व स्वरादीचे प्रकार सुद्धा पाहिलेले आहे। आता आपण व्यंजन म्हणजे काय ते पाहू। ज्या वर्णांचा उच्चार अ या स्वरांच्या मदतीने होतो त्या वर्णांना व्यंजने असे म्हणतात। व्यंजने ही मुळात अपूर्ण उच्चाराचे आहेत, म्हणून व्यंजने लिहिताना त्यांचा पाय मोडलेला असतो। या व्यंजनात अ हा स्वर मिसळून ती पूर्ण रूपात लिहितात। व्यंजनांच्या या गुणधर्मामुळेच व्यंजनांना परवर्ण किंवा स्वरांत असेही म्हणतात। मराठी भाषेमध्ये अ ते ण्य ही सर्व व्यंजने आहेत। आता आपण व्यंजनांचे प्रकार पाहू। व्यंजनांचे सहा प्रकार आहेत, त्यामध्ये स्पर्श व्यंजन, अर्धस्वर व्यंजन, अर्धस्वर व्यंजनांनाच अंत्यस्थ व्यंजन म्हणतात, उष्मे व्यंजन, उष्मे व्यंजनांनाच घर्षक व्यंजन म्हणतात, त्यानंतर महाप्राण व्यंजन, स्वतंत्र व्यंजन आणि विशेष संयुक्त व्यंजन। स्पर्श व्यंजनांचे तीन प्रकार आहेत, त्यामध्ये कठोर वर्ण, मृदू वर्ण आणि अनुनासिक वर्ण। व्यंजनाचा पहिला प्रकार आहे स्पर्श व्यंजने। ज्या वर्णांचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडावाटे बाहेर पडताना जीभ, कंठ, टाळू, मृदा, दात, ओठ इत्यादी अवयवांशी तिचा स्पर्श होऊन जे वर्ण उच्चारले जातात त्या वर्णांना स्पर्श व्यंजने असे म्हणतात। स्पर्श व्यंजने कोणती आहेत? तर या ठिकाणी गुलाबी रंगामध्ये दाखवलेली क पासून म पर्यंत ही सर्व स्पर्श व्यंजने आहेत। स्पर्श व्यंजनांचे प्रकार। स्पर्श व्यंजनांचा पहिला प्रकार आहे कठोर वर्ण। ज्या वर्णांचा उच्चार करताना तीव्रता दिसून येते, म्हणजेच जोर द्यावा लागतो, त्या वर्णांना कठोर वर्ण असे म्हणतात। कठोर वर्ण कोणती आहेत? तर या ठिकाणी गुलाबी रंगामध्ये दाखवलेली क ख च छ ट ठ त थ प फ ही सर्व कठोर वर्ण आहेत। कठोर वर्णात नाद नसतो, त्यामुळे हवेत कंपने निर्माण होत नाहीत। स्पर्श व्यंजनांचा दुसरा प्रकार आहे मृदू वर्ण। ज्या वर्णांचा उच्चार सौम्य, कोमल किंवा मृदू होतो त्या वर्णांना मृदू वर्ण असे म्हणतात। मृदू वर्ण कोणती आहेत? तर क घ ज झ ड ढ द ध ब भ ही मृदू वर्ण आहेत। मृदू वर्णात नाद असतो, त्यामुळे हवेत कंपने निर्माण होतात। स्पर्श व्यंजनांचा तिसरा प्रकार आहे अनुनासिक वर्ण। ज्या वर्णांचा उच्चार त्याच्या उच्चार स्थानासोबत काही अंशी नाकातूनही केला जातो त्या वर्णांना अनुनासिक वर्ण असे म्हणतात। अनुनासिक वर्ण कोणते आहेत? तर न, ण्य, न, न, म ही अनुनासिक वर्ण आहेत। ही पाच मुळाक्षरांचा उच्चार नाकातून
उजरता होतो म्हणून त्यांना नासिक्य व्यंजने असेही म्हणतात. अजून एक नियम सांगतो, लक्षात ठेवा, ज्या अक्षरावर अनुस्वार आहे त्या अक्षरांच्या पुढील अक्षर ज्या वर्गातील आहे त्या वर्गातील अनुनासिक वर्ण म्हणजेच नासिक्य व्यंजन त्या अनुस्वारासाठी येते. या अनुनासिकांना पर सवर्ण असेही म्हणतात. पर म्हणजे पुढचा. उदाहरणार्थ पा, प फ ब भ या अक्षरांचा म हा पर सवर्ण आहे. आंबा हा शब्द म युक्त आहे, तो शुद्ध मराठीमध्ये आंबा असा लिहिला जातो. म हा पर सवर्ण जोडलेल्या व्यंजनांचा उच्चार आंबा असा होईल. हा या अक्षरावर अनुस्वार आहे. त्या अक्षराच्या पुढील अक्षर ब हे प या वर्गातील आहे. पर सवर्ण जोडलेला आंबा हा शब्द मराठी शुद्ध लेखनाच्या नियमानुसार पर सवर्णाऐवजी आ या वर्णावर अनुस्वार देऊन आंबा असा लिहितात. अजून काही आपण उदाहरणे पाहूया. एक तक्ता दिलेला आहे, यामध्ये वर्ग, त्यानंतर वर्गातील अक्षरे, परसवर्ण म्हणजेच अनुनासिक वर्ण, त्यानंतर परसवर्ण जोडलेल्या व्यंजनाच्या उच्चाराचा शब्द दिलेला आहे, आणि त्यानंतर मराठीत शुद्ध लेखनाच्या नियमानुसार परसवर्ण ऐवजी अनुनुसार देऊन लिहिलेला शब्द आहे. या ठिकाणी पहा, क चा वर्ग दिलेला आहे. क मध्ये कोणती अक्षर येतात? क ख ग घ न. उदाहरण पहा, दंगा. पहिलं उदाहरण दिलेलं आहे, दंगा हा शब्द या ठिकाणी ग हा शब्द कोणत्या वर्गातील आहे? तर क या वर्गातील आहे. आणि शेवटचा वर्ण म्हणजेच अनुनासिक वर्ण कोणता आहे? तर तो न आहे. आणि म्हणून या ठिकाणी अगोदरच्या शब्दांवर अनुस्वार मराठी शुद्ध लेखनाच्या नियमानुसार येईल, म्हणून दंगा. तशाच प्रकारे पंगत शब्द पहा, संगत पहा. पुढचा च चा वर्ग या ठिकाणी दिलेला आहे, त्याची उदाहरण आहे अंजन. हा शब्द परसवर्ण जोडून कशा प्रकारे लिहिलेला आहे तो पहा, आणि मराठीच्या नियमानुसार दिलेला आहे. या ठिकाणी अंजनमध्ये परसवर्णानंतरचे अक्षर ज आहे, आणि तो च या गटातील आहे, आणि शेवटचा जो अनुनासिक वर्ण आहे तो ञ आहे. आणि म्हणून अगोदरच्या शब्दांवर म्हणजेच अवर अनुस्वार येईल. अंजन, कांचन, लांछन. टचा गट पहा, या ठिकाणी अनुनासिक वर्ण न आहे. उदाहरण पहा, बंड, अंडे, घंटा. परसवर्ण जोडून कशा प्रकारे लिहिलेला आहे आणि मराठीच्या शुद्ध लेखनाच्या नियमानुसार कसा लिहिलेला आहे तो पहा. त वर्गातील उदाहरणे पहा, खंत, कांदा, यंदा. या ठिकाणी न हा अनुनासिक वर्ण जोडलेला आहे, आणि शुद्ध लेखनाच्या नियमानुसार मराठीमध्ये कशा प्रकारे शब्द लिहिले ते पहा. त्यानंतर प या वर्गातील जे अनुनासिक आहे म, त्याची उदाहरणे पहा, आंबा, संप, चंपा. आतापर्यंत आपण काय पाहिलं? तर स्पर्श व्यंजनामधील कठोर वर्ण, मृदू वर्ण आणि अनुनासिक वर्ण पाहिलेले आहे. पुन्हा एकदा उजळणी पहा, या ठिकाणी पिवळ्या रंगामध्ये दिलेली कठोर वर्ण आहेत. कठोर वर्ण किती आहेत? तर 10 आहेत. या ठिकाणी हिरव्या रंगामध्ये दिलेली मृदू वर्ण आहे. मृदू वर्ण किती आहेत? तर 10 आहेत. आणि 5 अनुनासिक वर्ण आहे. असे एकूण मराठीमध्ये 25 स्पर्श व्यंजने आहेत.
व्यंजनाचा दुसरा प्रकार आहे अर्धस्वर व्यंजने, ज्या वर्णांची उच्चारस्थाने स्वरांच्या उच्चारस्थानासारखी असतात त्या वर्णांना अर्धस्वर व्यंजने असे म्हणतात. अर्धस्वर व्यंजने कोणती आहेत? तर य, र, ल, व ही अर्धस्वर व्यंजने आहेत. कारण य या वर्णाचे उच्चारस्थान ई या स्वराच्या उच्चारस्थानासारखे आहे, र या वर्णाचे उच्चारस्थान रु या स्वराच्या उच्चारस्थानासारखे आहे, ल या वर्णाचे उच्चारस्थान लु या स्वराच्या उच्चारस्थानासारखे आहे, आणि व या वर्णाचे उच्चारस्थान उ या स्वराच्या उच्चारस्थानासारखे आहे. य, र, ल, व या वर्णाची संधी होताना य, र, ल, व या व्यंजनाच्या जागी ई, रु, लु, उ हे स्वर येतात, आणि ई, रु, लु, उ या स्वराच्या जागी य, र, ल, व ही व्यंजने येतात. म्हणून या अर्धस्वर व्यंजनांचा अंतस्थ व्यंजने असेही म्हणतात. पुन्हा एकदा पहा, अर्धस्वर व्यंजने कोणती आहेत? तर य, र, ल, व ही गुलाबी रंगामध्ये दिलेली अर्धस्वर व्यंजने आहेत. व्यंजनांचा तिसरा प्रकार आहे उष्मे व्यंजने किंवा घर्षक व्यंजने, ज्या वर्णांचा उच्चार करताना मुखातील हवा जोराने उसासा बाहेर टाकल्याप्रमाणे होते, त्या वर्णांना उष्मे किंवा घर्षक व्यंजने असे म्हणतात. घर्षक व्यंजने कोणती आहेत? तर श, श, स. श, श आणि स या वर्णांचा उच्चार करताना जोराने उसासा बाहेर टाकला जातो. या उच्चाराच्या वेळी घर्षण होते आणि घर्षणाने उष्णता निर्माण होते, म्हणून या वर्णांना घर्षक व्यंजने किंवा उष्मे व्यंजने म्हणतात. पुन्हा एकदा पहा, या ठिकाणी श, श आणि स ही उष्मे किंवा घर्षक व्यंजने आहेत. व्यंजनांचा चौथा प्रकार आहे महाप्राण व्यंजन किंवा अत्यल्प व्यंजन, ज्या वर्णाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा जोराने मुखाद्वारे बाहेर फेकली जाते, त्या वर्णाला महाप्राण असे म्हणतात. ह हा महाप्राण आहे किंवा यालाच महाप्राण व्यंजन म्हणतात. ह चा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा जोराने मुखावाटे बाहेर फेकली जाते, म्हणून ह या वर्णाला महाप्राण म्हणतात. आता आपण महाप्राण आणि अल्पप्राण हा भाग पाहू. महाप्राण म्हणजे काय? तर ह मिसळून तयार झालेल्या वर्णांना महाप्राण म्हणतात. ह मिसळून तयार झालेली व्यंजने कोणती आहेत? या ठिकाणी उदाहरण पाहूया. ख, घ, छ, झ, ठ, ढ, थ, ध, फ, भ ही स्पर्श व्यंजने, त्याचबरोबर श, श, स ही घर्षक व्यंजने, आणि ह हे महाप्राण आहेत. या सर्व वर्णांचा उच्चार करताना काही अंशी ह सारखा उच्चार होतो, म्हणून या सर्व वर्णांना महाप्राण व्यंजने असे म्हणतात. अल्पप्राण म्हणजे काय? ह मिसळून तयार झालेल्या वर्णांना महाप्राण म्हणतात, तर उर्वरित वर्णांना अल्पप्राण असे म्हणतात. अल्पप्राण व्यंजने कोणती आहेत? तर या ठिकाणी गुलाबी रंगामध्ये दाखवलेली सर्व अल्पप्राण व्यंजने आहेत. त्यामध्ये क, ग, न, च, ज, ञ, ट, ड, न, त, द, न, प, ब, म ही सर्व अल्पप्राण व्यंजने आहेत. थोडक्यात ह
ह चा उच्चार नसलेल्या वर्णांना अल्प प्राण व्यंजने म्हणतात। अजून एक पद्धत सांगतो महाप्राण आणि अल्प प्राण व्यंजने ओळखण्याची। ज्या वर्णाचे इंग्रजीत स्पेलिंग केले असता त्या स्पेलिंग मध्ये यच हे इंग्रजीतील वर्ण येते तो वर्ण महाप्राण आहे असे समजावे, आणि यच हा वर्ण आला नाहीत तर तो वर्ण अल्प प्राण आहे असं समजावे। ग ग या वर्णाचं स्पेलिंग काय होते ते पहा, जी ए, म्हणजे या ठिकाणी यच्चा वर्ण आलेला नाही त्यामुळे तो अल्प प्राण आहे। घ जी यच ए, या ठिकाणी यच हा वर्ण आलेला आहे म्हणून तो महाप्राण आहे। व्यंजनाचा पाचवा प्रकार आहे स्वतंत्र व्यंजन। जो वर्ण स्वतंत्र आहे त्या वर्णाला स्वतंत्र व्यंजन असे म्हणतात। उदाहरणात ळ हा वर्ण स्वतंत्र मानला आहे। ळ हे व्यंजन द्रविडी भाषेतून मराठीत आले आहे त्यामुळे ळ या वर्णाला द्रविडियन वर्ण असेही म्हणतात। इतर सर्व 33 व्यंजने ही संस्कृत मधून मराठीत आलेली आहे। व्यंजनाचा शेवटचा प्रकार आहे विशेष संयुक्त व्यंजने। श आणि ण्य हे देवनागरी वर्णमालेतील परंपरेने चालत आलेले विशेष लेखन चिन्हाकार आहेत। वास्तवात मात्र श आणि ण्य ही जोडाक्षरे आहेत। जोडाक्षर म्हणजे काय, तर ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन नंतर त्यात स्वर मिसळतो त्याला जोडाक्षर म्हणतात, हे या अगोदर आपण पाहिलेलं आहे। आणि म्हणून श आणि ण्य ही जोडाक्षराबरोबरच विशेष संयुक्त व्यंजने सुद्धा आहेत। श हा वर्ण कसा तयार झाला, तर क अधिक श अधिक अ। ण्य कसा तयार झाला, द अधिक न अधिक य अधिक अ। श आणि ण्य ही दोन जोडाक्षरे असली तरी या दोन जोडाक्षरांना विशेष संयुक्त व्यंजनाचा दर्जा देण्यात आलेला आहे। व्यंजनाची पुन्हा एकदा थोडक्यात उजळणी करूया। यामध्ये क ते म पर्यंत दिलेली ही सर्व स्पर्श व्यंजने आहेत। गुलाबी रंगामध्ये दिलेली क ख च छ ट ठ त थ प फ ही सर्व कठोर वर्ण आहेत। हलक्या निळ्या रंगामध्ये दिलेली ग घ ज झ ड ढ द ध ब भ ही सर्व मृदू वर्ण आहेत। त्यानंतर न ण्य न न म ही भगव्या रंगामध्ये दिलेली अनुनासिक वर्ण आहेत। त्यानंतर य र ल व ही लाल रंगामध्ये दिलेली अर्धस्वर व्यंजने आहेत। त्यानंतर श श स ही उष्म व्यंजने किंवा घर्षक व्यंजने आहेत। त्यानंतर ह हा महाप्राण व्यंजन किंवा अत्यल्प व्यंजन आहे। त्यानंतर दिलेला ळ हा स्वतंत्र वर्ण आहे, त्याला द्रविडियन वर्ण म्हणतात, हेही आपण पाहिले। आणि क्ष ण्य ही दोन विशेष संयुक्त व्यंजने आहेत। पुन्हा एकदा व्यंजनांच्या संपूर्ण प्रकारांची उजळणी करूया। व्यंजनांचे 6 प्रकार आहेत, त्यामध्ये स्पर्श व्यंजन, अर्धस्वर व्यंजन, अर्धस्वर व्यंजनांनाच अंत्यस्थ व्यंजन म्हणतात, उष्म व्यंजन, उष्म व्यंजनांनाच घर्षक व्यंजन म्हणतात, त्यानंतर महाप्राण व्यंजन, स्वतंत्र व्यंजन आणि विशेष संयुक्त व्यंजन। स्पर्श व्यंजनाचे 3 प्रकार आपण पाहिलेले आहे, त्यामध्ये कठोर वर्ण, मृदू वर्ण आणि अनुनासिक वर्ण। कठोर वर्ण कोणते आहेत ते पहा, क च ट त प, त्याचबरोबर ख छ ठ थ फ। मृदू वर्ण कोणते आहेत, ग ज ड द ब।
घ झ ढ ध भ। अनुनासिक वर्ण कोणते आहेत? तर न न न न म। अर्धस्वर व्यंजन किंवा अंत्यस्थ व्यंजन य र ल व। उष्मे व्यंजन किंवा घर्षक व्यंजन श श स। ह हा महाप्राण आहे। ळ हे स्वतंत्र व्यंजन आहे। आणि श आणि ण ही विशेष संयुक्त व्यंजन आहे। धन्यवाद।